हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे झणझणीत आणि चमचमीत असा गावरान बेत तर आजची रेसिपी आहे मटन खरडा तर हा मटन खरडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मटन तर इथे मी मटन घेतलेलं आहे ते सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मटन धुवून झालं की आपण लगेच याला फोडणी करून घेऊयात तर कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचे तर साधारण एक चमचा तेल मी घालून घेतलेला आहे आणि एक कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे खडे मसाले आणि आलं लसूण पेस्ट देखील ऍड करून घेऊ शकता पण मी तसं काहीही घातलेलं नाहीये तर कांदा छान परतून झाला आता यामध्ये एक टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे हळद आणि मीठ तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे मटण देखील आपल्याला तेलामध्ये आणि हळद मिठामध्ये छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं छान परतून झालं की त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि झाकण लावून कुकरच्या सहा ते सात चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात तर मिक्सर जारमध्ये मी आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आणखी झणझणीत आवडत असेल तर तुम्ही मिरच्या आणखी वाढवून घेऊ शकता सात आठ लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घ्यायची आहे आवडल्यास पुदिना देखील ॲड करून घेऊ शकता आणि अर्धे वाटी सुकं खोबरं जे बारीक किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचे तर पाणी घालून याची साधारण आपल्याला अशा कन्सिस्टन्सी मध्ये पेस्ट करून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपली तयार झालेली आहे ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपल्या कुकरच्या होऊन कुकर थंड देखील झालेला आहे तर आता आपण झाकण काढून घेऊयात तर पाहू शकता मटण बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊयात तर गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं या या ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर साधारण पाच मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये जे हिरवी मिरची लसूण खोबरं वगैरे वापरलेलं आहे ते सगळं कच्चंच वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे शिजवलेलं मटण होतं ते घालून घेणार आहोत आपण फक्त इथे मटणच घालून घ्यायचं आहे तर स्टॉक आपण घालणार नाही आहोत तर थोडासा जो स्टॉक शिल्लक राहणार आहे तो मी तसाच मुलांना पिण्यासाठी देणार आहे तर हे मटण यामध्ये घालून घेतलेलं आहे आपण आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मसाल्यांमध्ये हे मटण परतून घ्यायचे आपल्याला तर आता इथे थोडस मला ड्राय वाटत आहे त्यामुळे मी जो आपण स्टॉक शिल्लक ठेवलेला होता त्यातलाच त्या त्या थोडासा स्टॉक मी यामध्ये घालून घेणार आहे तर एकच चमचा इथे मी स्टॉक घालून घेणार आहे तुम्हाला जर थोडीफार ग्रेव्ही आवडत असेल तर स्टॉकचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता स्टॉक घातल्यामुळे काय होईल आपण जो मसाला केला होता त्या मसाल्यामध्ये देखील मटणाची टेस्ट येईल त्यासाठी थोडासा स्टॉक घालायचा आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे पण टेस्ट छान येते त्यामुळे मी घातलेला आहे मसाला घालून झाला की छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर मस्त इथे मटन खरड्याची रेसिपी तयार झालेली ता आहे तर झंझणीत आणि चमचमीत हा मटन खरडा तुम्ही गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली तर अप्रतिम लागतो तर मस्त इथे आपली मटन खरड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय